हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे माधुरी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत थालीपीठाची भाजणी अगदी सोप्या पद्धतीने. जर तुम्हाला व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज हा व्हिडिओ बघत राहा. थालीपीठाची भाजणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो तांदूळ, 250 ग्रॅम उडदाची डाळ, 250 ग्रॅम चणा डाळ, 250 ग्रॅम ज्वारी, 250 ग्रॅम बाजरी, 250 ग्रॅम मूग, 50 ग्रॅम बडीशोप, 50 ग्रॅम जिरे आणि 50 ग्रॅम धने आणि 250 ग्रॅम गहू घेतलेले आहेत. तांदूळ जे आहेत आम्ही धुवून एका चाळणीमध्ये ठेवलेले आहेत कारण त्यामध्ये पावडर असते. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक मोठी परात आणि एक मोठी कढई आपल्याला भाजणी भाजण्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल मी सुरू करते आहे मूगडाळपासून. मूगडाळ आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर भाजायची आहे. लो फ्लेमवर खूप वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही अगदी हाय फ्लेमवर जरी केलं तरी चालेल, पण फक्त तुमचं जे स्पॅच्युला आहे तो तुम्ही सारखा हलवत राहा. ती मूगडाळ आमची एक 15 ते 20 मिनटामध्ये छान भाजून झालेली आहे. असा हलकासा ब्राउनिश, थोडासा मीडियम ब्राउनिश रंग आला की आपल्याला काढून घ्यायचा आहे एका परातीमध्ये. त्याच्यानंतर मी टाकणार आहे आपली उडीद डाळ. सेम मेथडने भाजून घ्यायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण जे इन्ग्रेडियंट्स टाकतो त्याला थोडा वेळ लागतो, त्याच्यानंतर कढई एकदा तापली का बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना खूप कमी वेळ लागतो. सो एक 10 मिनटाच्या आतमध्येच हे झालेलं आहे. त्याच्यानंतर चणा डाळ भाजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ज्वारी टाकलेली आहे, तीसुद्धा अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे. एक 8 ते 10 मिनटाच्या आतमध्येच हे सगळं होतं आहे. फास्ट जर तुम्ही आज ठेवली तर. त्याच्यानंतर बाजरीसुद्धा अशाच प्रकारे भाजून घेतलेली आहे आणि गहू हे सुद्धा अशाच प्रकारे भाजून घेतलेले आहेत. गहूचा एक एक दाणा जो आहे तो छान फुलतो, त्यामुळे खूप छान वाटतं ते. त्यानंतर आपल्याला धणे, जिरे आणि बडीशोप एकत्रच टाकून आपल्याला छान 5 मिनटं भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर, मीडियम टू हाय फ्लेमवर. आणि त्याच्यानंतर आपल्याला आधीच्या आपल्या इन्ग्रेडियंट्समध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपला खूप मोठा पार्ट आहे तो म्हणजे तांदूळ, कारण आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि आपले तांदूळ जास्त आहेत त्यामुळे थोडा वेळ लागतो या गोष्टीला. आपल्याला एक 20-25 मिनटं किंवा अर्धा तास लागतो या गोष्टीला. पण आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा आज थोडी मंद ठेवली, मीडियम ठेवली तरी हरकत नाही आहे. अशा प्रकारे एक अर्धा तासानंतर, एक 25 ते अर्ध्या तासानंतर हे सगळं चांगलं भाजून झालेलं आहे. आमच्या पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे आय होप की तुम्हाला हे आवडलं असेल. तुम्ही एकदा ट्राय करून बघायला हरकत नाही कारण खूप इझी रेसिपी आहे ही. आणि अशा प्रकारे हे सगळं भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की छान कलरफुल आपल्याला वाटतं आहे. सो फक्त एवढं सांगायचं होतं की ही थालीपीठाची भाजणी जास्त एक्स्ट्रीमली भाजू नका, करपवू नका, कारण कडवट पण येईल थालीपीठांना. आमचे घरचेच घर चक्की आहे, त्यामध्ये हे जे सगळं इन्ग्रेडियंट आहे मी टाकलेलं आहे आणि आम्ही हे दळून घेणार आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही वापरलेले आहे जी साचा, A2 साचा आम्ही वापरलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर डेफिनेटली तुम्ही जिथे नेहमीचं दळण दळता त्याला सांगितलं तरी तो सुद्धा छान प्रकारे तुम्हाला दळून देईल. सो ही रेसिपी जितकी इझी करता येईल तितकी इझी करून मी सांगितलेली आहे. आमची पारंपरिक रेसिपी आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर आवडले असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे भरपूर सारे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे फक्त तुमच्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.